सद्यस्थितीत असलेला प्रभाग क्रमांक 3 हा मध्यमवर्गीय भाग असून या प्रभागात बहुतांशी नागरिक रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. अशा लोकांसाठी सरकारी योजना मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित झालेल्या असतात. या योजनेसंदर्भात योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्यानं अनेक होतकरू नागरिक या योजनांपासून वंचित राहतात. त्याचबरोबर संबंधितांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील केले जाणार असून छोट्या छोट्या स्तरावर त्यांना सरकारी काम देखील घेता येणार आहे. गणेशवाडीतील छगनराव भुजबळ नागरी पतसंस्थेच्या शेजारील कार्यालयात या योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. ई श्रम कार्ड योजनेत घरकाम करणाऱ्या महिला, रस्त्यावरील विक्रेते, दुग्ध व्यावसायिक, रिक्षा चालक, बचत गटातील महिला, ब्युटी पार्लर, सलून व्यावसायिक, भाजी विक्रेते, मच्छीमार, वीटभट्टी कामगार, वृत्तपत्र विक्रेते यांचा समावेश असणार आहे. अशा नागरिकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नवीन शिधापत्रिका काढणे, विविध प्रकारचे दाखले, पेन्शन योजना, मतदार नोंदणी आदी उपक्रम अंबादास खैरे यांनी राबवले असल्याचं स्थानिक महिलांनी सांगितले. अंबादास भाऊंनी इतकं आम्हाला सहकार्य केलं आहे गणेशवाडीत, ती जसं ऑफिस टाकलं तसं, आणि 1500 रुपये मला ते परमिटचे पण भेटले, अजून रेशन कार्डाचे नाव कमी करायचं होतं ते पण झालं, आता नवीन पण करायला टाकलं आहे, भरपूर फायदा आहे. तसं हे स्मार्ट कार्डाचा पण आम्हाला गोरगरिबांना त्याचा फायदा होईल, त्याच्यामुळे त्यांनी ही स्कीम काढली. म्हणजे आमच्या गणेशवाडीत सेतू कार्यालय हे ओपन झालं, कारण त्याच्यासाठी आम्हाला खूप लांब लांब जावं लागत होतं कोर्टामध्ये इकडे तिकडे. तर आता जी रेशन कार्ड कुठलेही महत्त्वाचे काम आहे ते आम्ही जवळच्या जवळ अंबादास भाऊ यांच्यामुळे करू शकतो आहे आमच्या गणेशवाडीत. त्याबद्दल खूप खूप आभारी. बदल अंबादास भाऊ खैरे हे आपल्या गणेशवाडी वारणामध्ये त्यांची भुजबळ पतसंस्था, त्या पतसंस्थेमध्ये त्यांचे भरपूर आपल्याला सहकार्य आहे. आणि आता त्यांनी आपल्यासाठी गणेशवाडीमध्ये सेतू कार्यालय हे चांगल्या रीतीने उत्पन्न केलं आहे, काढलेलं आहे. आणि त्यांचे आपल्याला असे फायदे, रिक्षावाल्यांना लसीकरणासाठी, परत अशा काही अनेक गोष्टी समस्यांसाठी त्यांचे भरपूर सहकार्य आपल्याला मिळते. आणि त्यांच्या बँकेमध्ये आपण अर्धरात्री कधी या, कधी त्यांच्या बँकेमध्ये आपल्याला सहकार्य अर्धरात्री होते, तर त्यांच्यासाठी आपण काही सहकार्य केले तरी काही हे नाही. हां, मी गणेशवाडी म्हणजे इथे राहते. हे तसं अंबादास खैरे यांनी माझी अपंगाची पेन्शन चालू करून दिली, त्याच्याबद्दल मी भरपूर धन्यवाद करते आहे त्यांना. आणि गणेशवाडी त्यांनी आतापर्यंत भरपूर कामे केली आहे, यांच्याकडूनही सगळ्यांना सहकार्य. आता ई श्रम कार्ड ही योजना कार्यान्वित झाली असून त्याचा शुभारंभ परिसरातील महिलांच्या हस्ते करण्यात आला. ई श्रम योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांची सरकार दरबारी नोंद होणार आहे. शिवाय ज्या कामगारांनी ई श्रम कार्ड योजनेत सहभाग नोंदवला आहे अशांना सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. यावेळी ज्योती बोरुडे, निशा जाधव, मंगल चांगले, सुमन सूर्यवंशी, आशा वीरकर, रोहिणी गोडे, मंदा गीते, वैशाली गोसावी, सरला अग्रवाल, मनीषा भालेराव, सविता चांगले उपस्थित होत्या. यांसन्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.